ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनेक जणांनी अर्ज दाखल केले. तहसील कार्यालयात काल शेवटचा दिवस असल्याने अनेक अर्ज दाखल झाले. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज दाखल करण्यात येत होते. अनेक वेळा तांत्रिक अडचणी येत होत्या. या सर्व अडचणींवर मात करत उमेदवारांनी अर्ज दाखल केले आणि उमेदवारांसह प्रशासनानेही मोकळा श्वास घेतला. तालुक्यात सहानुभूतीची हवा भरलेला आणि भांडण तंटे मिटतील या गोड शीर्षकाचा मुलामा असलेला बिनविरोध निवडणुकीचा फुगा फुटला असून 88 ग्रामपंचायतीचे 2389 इतके विक्रमी अर्ज दाखल झाल्याने बिनविरोधची डिप्लोमसी तालुक्यातील नेत्यांवर उलटल्याचे चित्र पाहायला मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये अर्ज दाखल करण्यास संमिश्र प्रतिसाद मिळाला, पण नंतरच्या 2 दिवसात मात्र अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली. तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींसाठी 2389 इतके विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. ढवळपुरी गटातील महत्वाच्या असणाऱ्या हिवरे कोरडा आणि भांडगाव ग्रामपंचायतीसाठी 56 अर्ज दाखल झाल्याने या ग्रामपंचायतीमध्ये चुरस निर्माण झाले आहे. आता अर्ज माघारी घेण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. अर्ज दाखल झालेल्या उमेदवारांना माघारीसाठी दुसऱ्या धनाढ्य प्रतिस्पर्ध्याकडून अर्ज मागे घेण्यासाठी दबाव किंवा पैशाचे आमिष दाखवले जात आहे, किंवा मग गावातील सेवा सोसायटीची मदत करू असे गाजर दाखवण्यात येत आहे. आता या आमिषाला किती जण बळी पडतात हे लवकरच समजेल. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.